दर आठवड्याला आम्ही अजित पवारांना भेटतो, आम्ही दादांसोबत आणि दादा राष्ट्रवादी सोबत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून जाणीवपूर्वक महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी केलाय. दादांच्या बाबतीमध्ये की दादांबरोबर आमचं आयुष्य जाणार आहे, दादांबरोबर आमचं आयुष्य जाणार आहे, पण त्याच्याबरोबर दादा राष्ट्रवादी दादांकडे 40 आमदार असा हा आकडा कुठून काढला? राष्ट्रवादी काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी माणसं ही दादांचीच माणसं आहेत आणि दादा त्या सगळ्यांचे आहेत. मुळात याचे किती त्याचे किती असं करून जो एक भेद करण्याचा किंवा एक पोलराइज करण्याचा जो प्रयत्न आहे, मला असं वाटतं की हा प्रयत्न हा बावनकुळे साहेब, शेलार साहेब जे कधी काळी ती अनैसर्गिक युती होती असं घसा फोडून फोडून सांगत होते, त्यांचा हा पोलराइजचा प्रयत्न आहे, पण तो निश्चितपणे यशस्वी होणार नाही.